नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, एखाद्या स्त्रीला पूर्णपणे संभोगाचं सुख देण्यासाठी, संभोगामधून तिला पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठी आपलं लिंग किती मोठं असावं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. बरेच लोक पॉर्न क्लिप पाहतात, पॉर्न व्हिडिओज पाहतात, त्यामधील जो पुरुष आहे त्याचं लिंग त्यांना खूप जास्त मोठं वाटतं, त्या मानाने आपलं लिंग त्यांना वाटतं की खूप लहान आहे. त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यामुळे ज्यावेळेस ते संभोग करायला जातात त्यावेळेस त्या ठिकाणी ते फेल होतात, त्या ठिकाणी ते यशस्वी होत नाही. मित्रांनो, स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी आपल्या लिंगाची लांबी 4 इंच ते 6 इंच असायला हवी. ज्यावेळेस तुम्ही संभोग करायला जात आहात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठलंही टेन्शन नसावं, तुम्ही अगदी टेन्शन फ्री असाल तर तुमच्या लिंगाची लांबी आपोआप वाढेल. परंतु जर तुमचं लिंग लहान आहे, तुमच्या मनामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आता माझं लिंग लहान आहे मी कसं करणार, तर मात्र तुमच्या लिंगाची लांबी, तुम्ही संभोग करायला गेलात, स्त्री समोर उत्तेजित झाली तरी तुमच्या लिंगाची लांबी मोठी होणार नाही, वाढणार नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, यासोबतच दररोज आपल्या लिंगाला मालिश करणं देखील फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या ज्या नसा असतात, या नसा कमजोर झालेल्या नसा, त्यामधून योग्य प्रकारे रक्तप्रवाह सुरू होतो आणि आपल्या लिंगाचं आरोग्य सुधारून त्याची लांबी आणि जाडी देखील वाढते. जर तुम्ही खूप जास्त हस्तमैथून करत असाल तर हस्तमैथून करण्याचं प्रमाण देखील कमी केलं पाहिजे. त्यामुळे हस्तमैथून ज्यावेळेस आपण करतो त्यामुळे आपल्या लिंगामधील ज्या नसा असतात त्या नसा कमजोर होतात आणि आपल्या लिंगाची लांबी आपल्याला लहान वाटायला लागते. त्यामुळे आपण हस्तमैथून देखील कमी केलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी तुमचं लिंग खूप 10 इंच आहे, 15 इंच आहे असं नाही. तुमचं लिंग कितीही मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, परंतु त्यामध्ये ताठरता ही असायलाच हवी. जर तुमचं लिंग 15 इंच आहे, 10 इंच आहे आणि त्यामध्ये जर ताठरताच नाही तर त्या लिंगाचा स्त्रीला काहीही उपयोग नाही. परंतु तुमचं लिंग जर 4 इंच आहे आणि त्यामध्ये जास्त ताठरता आहे तर ते लिंग त्या स्त्रीला खुश करू शकतं, तिला संभोगाचा पूर्णपणे आनंद देऊ शकतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.